राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी उपोषण सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून पनवेल बस आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करत संप सुरू केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मंजूर केल्या जात नाहीत तोपर्यंत हा संप सुरू राहणार असल्याची भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. या भूमिकेबद्दल भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी पनवेल बस डेपोत एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन जाहीर पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर या संदर्भात कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेत आवाज उठवणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले असून राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे आणि प्रवाशांचे हाल करू नयेत असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक ऍडव्होकेट मनोज भुजबळ, नगरसेविका दर्शना भुईर, कामगार नेते जितेंद्र घरत, गोपीनाथ मुंडे, चंद्रकांत मंजुळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. पनवेल आगारात एकूण 305 कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये चालक, वाहक व वाहन दुरुस्ती करणारे कर्मचारी आहेत. या संपामुळे पनवेल आगाराचे कामकाज ठप्प झाले. या आंदोलनाचा फटका प्रवाशांना बसत आहे. पनवेल शहर हे दळणवळणाच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण आहे. मुंबई, ठाणे, कल्याण आदीसह घाटमाथा, कोकणात पनवेल बस आगारातून गाड्या सुटत असल्याने प्रवाशांची मोठी वर्दळ या ठिकाणी असते. आगारातील वाहक, चालक आणि कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी उपोषण आंदोलन सुरू केले. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेला अनेक वायदे केले होते, मात्र हे ठाकरे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले. त्याचप्रमाणे एसटी कर्मचारी आणि प्रवाशांच्या बाबतीतही तेच घडत आहे. ठाकरे सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळे सर्व जनता चिंतित झाली आहे. या काळात एसटी कर्मचारी आत्महत्या करू लागलाय आणि त्यांच्या कुटुंबाचा मोठा आधार हरपला जात आहे. असे असतानाही राज्य सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे असे सांगतानाच आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य सरकारच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध व्यक्त केला. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेणे क्रमप्राप्त होते, मात्र ते कर्मचाऱ्यांना न्याय न देता कामं रुजू व्हा नाहीतर कारवाईची धमकी देत आहेत. मुळातच राज्य सरकारची भूमिका अन्यायकारी आहे अशी प्रतिक्रिया राज्यभरातून येत आहे. बऱ्याच वेळेला यापूर्वी घडलंय असं की एसटी कर्मचाऱ्यांनी ज्या मागण्या केल्या त्या मागण्या या शासनापर्यंत पोहोचवल्या पण शासनानं त्यांची तितकीशी दखल घेतली नाही. आत्ताचे परिवहन मंत्री अनिल परब जी असतील किंवा याच्या आधीचे परिवहन मंत्री दिवाकर रावते जी असतील यांच्याकडे या संदर्भातल्या मागण्या या वेगवेगळ्या संघटनांनी याच्या पूर्वी देखील मांडलेल्या आहेत पण त्या बाबतीमध्ये त्यांना अपेक्षित न्याय याच्यामध्ये भेटलेला नाही. एखादी संघटना या दिशेनं पूर्णत्वाच्या दिशेनं जाते असं दिसलं की दुसरी संघटना पटकन सरकारचं म्हणणं मान्य करून टाकते आणि आपलं आंदोलनाचं उपरसलेलं हत्यार मॅन करून टाकते असं याच्यापूर्वी घडताना पाहिलं आणि त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांची स्थिती झाली आणि म्हणून आता एस टी कर्मचाऱ्यांनी निर्वाणीचं आंदोलन म्हणजे एस टी कर्मचाऱ्यांचं किंवा एस टी महामंडळाचं शासनामध्ये विलिनीकरण करा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. आज आपण जर पाहिलं की एस टीचे जे कर्मचारी आहेत की ज्यांची सेवा 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त कालावधी त्यांच्या सेवेला झालेला आहे त्यांचे पगार हे अवघे 15,000 ते 25,000 आसपास घुटमळत आहेत. त्याच्या पलीकडं त्यांचे पगार नाही हे का चित्र असं दिसतं? इतर महामंडळं जी आहेत आज राज्यामधली याच समकक्ष सेवेचे पगार त्या ठिकाणी किती आहे याचा आपण तपास घेतला पाहिजे. किमान वेतन जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत जरी आपण विचार केला तरी काय आपल्याला दिसतं? एस टी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या या ठिकाणी जे ॲग्रीमेंट्स होतात हे ॲग्रीमेंट गेल्या 8 वर्षामध्ये ते धडपणानं झालेलं नाही हे कशाचं लक्षण आहे? आज एस टी कर्मचारी जे सांगतायत की मेडिक्लेम 2-3 वर्ष त्यांचे जे वैद्यकीय प्रतिपूर्ती आहे ते 2-3 वर्ष रखडतात हे का रखडतात? या कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या या अशा पद्धतीनं लावल्या जातात. कोविडच्याही स्थितीमध्ये त्यांनी दिवस रात्र सेवा दिली आणि खऱ्या अर्थानं मानवतेची सेवा केलेली आहे. मग मानवतेची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये हा दुजाभाव का? आपल्याला कोविड भत्ता मिळावा याच्यासाठी त्यांना वारंवार आंदोलन करावं का लागतं आणि मग ते आंदोलन केल्यावर मग तुम्हाला डिसेंबरपर्यंतचा देऊ अशा पद्धतीची भूमिका शासनाला घेण्याची जाग उशिरानं का येते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एस टी कर्मचारी हा पूर्णपणानं संघटित आजवर झाला नव्हता म्हणून हेच कदाचित द्यावं लागेल आणि म्हणून आज जर तो एस टी कर्मचारी संघटित झाला तर काल उच्च न्यायालयानं सांगितलं की या कर्मचाऱ्यांचं देखील ऐकून घ्या. त्यांनी सांगितलं संप करू नये
कारण लोकांना वेजेस धरू नका म्हणून. पण आज वेजेच्या पद्धतीनं या ठिकाणी खासगी सेवा चालू आहे. म्हणजे असं नाही की महाराष्ट्रातला प्रवासी हा पूर्णपणानं एसटीवर अवलंबून आहे असं नाही. पण महाराष्ट्र सरकार एसटी कुठे चालणार आणि ज्या या ठिकाणी अन्य वेगवेगळ्या पद्धतीच्या 6 असणी 8 असणी गाड्या आहेत या कुठं चालणार, या बाबतीमध्ये रेग्युलरायझेशन आणायला का तयार नाही, त्या बाबतीतला ठाम निर्णय राज्य सरकारमध्ये रावते साहेब असतील किंवा आता अनिल परबजी असतील हे घ्यायला का तयार नाही हा प्रश्न उरतोच. आणि त्यामुळे एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न हे या ठिकाणी नुसतं गोंगडा असल्यासारखं भिजत ठेवून द्यायचं आणि मग त्यावेळेला जर या कर्मचाऱ्यांचा भावनांचा उद्रेक झाला तर त्याच्यामध्ये दोषी कोण? शासनच आहे. काल राज्य सरकारला उच्च न्यायालयानं देखील सांगितलं का तुम्ही हे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्या. शासनानं तोंड देखील एक कमिटी स्थापन केली, अध्यक्ष, मुख्य सचिव, बाकीचे त्यांचेच अधिकारी. मग एसटी कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व, त्यांना विलिनीकरण का हवंय, त्यांच्या मागण्या काय आहेत ते ऐकून घेणारं कोण आहे, त्याच्यावरती चर्चा करणारं कोण आहे, त्याच्यामध्ये कालबद्ध चर्चा होईल आणि हे सगळे विषय सुटतील याची शाश्वती शासनानं कुठं दिली आहे त्या समिती स्थापनेमध्ये? म्हणजे या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम. आणि एका अर्थानं उच्च न्यायालयाच्या आदेशाचीही अवमानली या ठिकाणी राज्य शासन करते. मग राज्य शासनावरती या ठिकाणी न्यायालयाने कारवाई करावी अशी आम्ही मागणी करतो. आणि या कर्मचाऱ्यांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न जर केला तर भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही यांच्या पाठीशी ठामपणानं राहणार आहोत हे सांगण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. निश्चितपणानं कर्मचाऱ्यांची मागणी आहे की आमचं विलिनीकरण करावं की काय आहे हे शासन नीटपणानं ऐकून घ्यायला तयार नाही आणि त्यामुळे ही स्थिती उद्भवलेली आहे. मी एक लोकप्रतिनिधी या नात्यानं येणाऱ्या अधिवेशनामध्ये तर आमच्या कर्मचारी बांधवांचा आवाज नक्कीच या ठिकाणी उठवणार आहे. पण त्याचबरोबरीनं ज्या ज्या व्यासपीठाच्या माध्यमातून राज्य शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करता येईल त्या त्या माध्यमातून हा प्रयत्न याच्या पुढच्या कालावधीमध्ये मी किंवा आमचे सर्व या ठिकाणी पदाधिकारी सहकारी असतील, या ठिकाणी आमचे लोकप्रतिनिधी सहकारी असतील, आम्ही निश्चितपणानं हा आवाज उठवू. या सगळ्या कर्मचाऱ्यांचे जे परिवार आहेत सुखासुखी ते आज आंदोलनाला बसले नाही, या परिवारांनाही कुठं ना कुठेतरी याची क्षती पोचते आहे, झळ पोचते आहे. जशी प्रवाशांना पोचते तशी या कर्मचाऱ्यांना पोचते. यांच्या बाबतीमध्ये राजकारणाच्या बाजूला ठेवून शासनानं पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. सूचना प्रमुख बाळासाहेब ठाकरे एकेकाळी म्हणालेले होते की जर त्यांचं शासन आहे तर त्यांच्या शासनाच्या कालावधीमध्ये मोर्चा निघाला, तो मोर्चा का निघतोय ते पाहण्यासाठी त्या मंत्र्याला त्या लोकांची भेट घ्यायला पाठवू. इथं कर्मचारी भेट घ्यायला मागतात पण शासन त्यांना भेट द्यायला तयार नाही हे विरोधाभासी चित्र आहे. काय वाटत असेल सन्माननीय दिवंगत हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना? तर त्यामुळे निदान त्यांचा विचार करून त्यांचे जे विचार होते त्या विचाराची अवमूल्य होऊ न देणं हे आजच्या शासनाचं कर्तव्य आहे. त्या कर्तव्याचं त्यांनी पालन करावं आणि आमच्या एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळून द्यावा इतकी शासनाकडे या ठिकाणी आमची आग्रही मागणी आहे. कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा.